नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती सफाईगार पदाची भरती निघालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो सफाईगार पदे किती आहेत तर दहा पदांची भरती निघालेली आहे तर पगार बघू शकता पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे तर विद्यार्थी मित्रांनो पगारसुद्धा खूप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज विद्यार्थी मित्रांनो या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे अर्ज डाउनलोड करायचा आहे अर्ज डाउनलोड करू विद्यार्थी मित्रांनो तो पोस्टानं ऑफलाईन पद्धतीनं पाठवायचा आहे नोंदणीकृत पोस्ट पोस्टाद्वारे किंवा स्पीड पोस्टाद्वारे आणि पावतीसह विद्यार्थी मित्रांनो पंचवीस जुलै ओके पंचवीस जुलै दोन हजार बावीसपर्यंत तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो जो अर्ज पाठवत असताना अर्जाचा जो पत्ता आहे ना तर विद्यार्थी मित्रांनो अर्जाचा पत्त्या व जो काय अर्जाचा पत्ता आहे प्रबंधक जिल्हा न्यायालय अमरावतीच्या नावानं काय करायचं आहे हा पाठवायचा आहे आणि मात्र तुम्ही जो पाठवत असताना लिफाफ्यावरती सफाईगार पदाकरता अर्ज असं लिहायचं पण आहे तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो दहा पदासाठी आहे बरं ती माहीतच आहे परंतु पात्रता विद्यार्थी मित्रांनो शरीरानं निरोगी असला पाहिजे प्रकृतीनं सदृढ असला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे कोणती दहावी सातवी वगैरे सांगितलेलं नाही आहे फक्त तो निरोगी असला पाहिजे सदृढ असला पाहिजे वयोमर्यादा बघू शकता अठरा ते अडतीस ओपनसाठी आहे आणि मागासवर्गीयांसाठी अठरा ते त्रेचाळीस वयापर्यंत त्यांना फॉर्म भरता येतो तर विद्यार्थी मित्रांनो कामाचं स्वरूप बघू शकता सफाईगार असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सफाईचं काम करावं ना। लागणार आहे न्यायालयाच्या इमारती निवासस्थान प्रसादनगृह इमारती परिसराची नियमित स्वच्छता साफसफाई किंवा निगा करणे हे त्यांचं काम असणार आहे ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो श्रेणी मी सांगितल्या पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजारपर्यंत वेतन असणार आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अर्जाबरोबर बरेच डॉक्युमेंट वेगवेगळे जोडतात परंतु विद्यार्थी मित्रांनो त्यांनी जे काय सांगितलेलं आहे अन्य कोणतेही डॉक्युमेंट म्हणले जे यांनी सांगितलेले फक्त डॉक्युमेंट जोडायचे आहेत फॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो रंगीत फोटो तुम्हाला लावायचा त्याच्यावरती अर्धी डी फोटोवर आणि अर्धी सय बाहेर असे करायचे आहे चारित्र्य प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला जोडायचं आहे त्याच्यावरती ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो परीक्षा कशी होणार आहे फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची वीस गुणांची साफसफाईची एक्झाम होणार आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये पात्र ठरल्यानंतर वीस गुणांची तोंडी परीक्षा होणार आहे आणि तोंडी परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कागदपत्रे पडता करता सो खर्चानं यायचं आहे आणि त्यानंतर रिझल्ट लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो ओके हे टाईम टेबल यांनी दिलेलं आहे ओके तर त्याच्यामध्ये प फॉर्म पाठवत असताना पंचवीस रुपयेचं पोस्ट आहे तिकीट मात्र तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो लावायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे हा फॉर्म आहे बघू शकता ओके हा फॉर्म सगळा तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल पर प्रतिज्ञापत्रसुद्धा भरून द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो त्याबरोबर चरित्र प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला द्यायचा आहे तर हा हे टेबल बघू शकता ओके तर विद्यार्थी मित्रांनो पंचवीस सात दोन हजार पंचवीस जुलैपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म पाठवायचा पोस्टानं सव्वीस सात ते अकरा आठपर्यंत अर्ज छान्य होणार आहे आणि बारा ऑगस्टला विद्यार्थी मित्रांनो काय करणार आहे तर छाननी करून पात्र उमेदवारांची सूची जाहीर करणार आहेत सोळा ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्टपर्यंत विद्यार्थी मित्रांनो काय करणार आहे मुलांना काय करणार आहे प्रवेशपत्र देण्यात येणार आहेत आणि सत्तावीस ऑगस्ट आणि अठ्ठावीस ऑगस्टला विद्यार्थी मित्रांनो साफसफाईची जी काही चाचणी आहे वीस गुणांची ती होणार आहे ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याचा निकाल एकोणतीस ऑगस्टला लागणार आहे आणि त्यानंतर तोंडी मुलाखती तीस ऑगस्टला लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय होणार आहे तुमचं सिलेक्शन होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके जेणेकरून भरतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत जातात ओके तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र